नमस्कार, मी सुलेमान तांबोळी। दामाजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। बातमीपत्राच्या सुरुवातीला पाहूया हेडलाइन्स। सांगवी येथे नदीत बुडून दोन शेत मजुरांचा मृत्यू। क्रेनचे बकेट तुटून एकाचा मृत्यू। जुन्या घराचे छत कोसळून वृद्धाचा मृत्यू। पंढरपूर येथील धनगर उपोषणकर्त्यांना अनेक मंत्री व आमदार यांची भेट। पाचव्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर। चांगल्या कामासाठी मुहूर्त कशाला, दयानंद गावडे यांचा सवाल। नंदेश्वरच्या युवकाने केली सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गावात जाऊन केली मदत। आता पाहूया सविस्तर बातमीपत्र। सांगवी तालुका पंढरपूर येथील हनुमंत गलांडे व धुळा गलांडे हे सांगवी येथील ओढ्यातील भीमा नदीचे पुराचे पाणी कमी झाले असे समजून रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी एकादशीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी कपडे काढून डोक्याला गुंडाळून पाण्यातून सांगवीहून बादलकोटला ओढ्यातून जात असताना बुडून मृत्यू झाला। सांगवी तालुका पंढरपूर येथील हनुमंत श्रीरंग गलांडे वय 50 व धुला तुकाराम गलांडे वय 55 हे प्रत्येक एकादशीला पंढरपूरला जातात। नेहमीप्रमाणे ते दोघे रविवारी दिनांक 11 ऑगस्ट रोजी सांगवी येथून बादलकोट मार्गे जात होते। जाताना पाण्याचा अंदाज न आल्याने ओढ्यातील भीमा नदीच्या पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे। घटनास्थळी करकम पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील, गाव कामगार तलाठी शिंदे, गावचे सरपंच बापू गलांडे, पोलीस पाटील नारायण जाधव, मल्हारी गलांडे पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन गावातील नागरिकांनी मृतांना बाहेर काढले। त्याची खबर धनाजी धुळा गलांडे यांनी दिल्याने CRPC 174 प्रमाणे याची करकम पोलिसात नोंद करण्यात आली आहे। मंगळवेढा येथील एका शेतातील विहिरीचे काम करीत असताना क्रेनची यारीची बकेट तुटून पडल्याने भारत मच्छिंद्र मोरे वय वर्ष 50 राहणार घरणिंकी तालुका मंगळवेढा याचा मृत्यू झाला आहे। ही घटना मंगळवारी दुपारी 2:30 सुमारास घडली आहे। मंगळवेढा शहरात असलेल्या मारुती नामदेव जाधव यांच्या शेतातील विहिरीचे काम करीत असताना क्रेनची यारीची बकेट तुटून पडल्याने मयत भारत मोरे यास तोंडावर डाव्या हाताला मार लागून जखमी होऊन मयत झाला आहे। याची खबर मयताचा चुलत भाऊ ज्ञानेश्वर बापू मोरे यांनी दिली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार नामदेव कोळी हे करीत आहेत। सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथील भीज पावसाने जुन्या माळवत घराचे छत कोसळून सुखदेव बापू भिले वय वर्ष 70 या वृद्धाचा मृत्यू झाला। ही घटना मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 3:00 सुमारास घडली। सांगोला तालुक्यातील काही भागात गेल्या आठवड्यात पावसाची संततधार सुरू होती। सांगोला तालुक्यातील पाचेगाव बुद्रुक येथे पावसाने जुन्या माळवत घराचे छत कोसळून सुखदेव बापू भिले वय 70 या वृद्धाचा मृत्यू झाला। झोपलेल्या अवस्थेत मातीच्या व लाकडाच्या ढिगाऱ्याखाली सापडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे। या घटनेची खबर विलास बिले यांनी सांगोला पोलिसात दिली आहे। या घटनेची माहिती मिळताच सांगोला पोलीस कर्मचारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले। पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरेश नलवडे, सहाय्यक पोलीस फौजदार सुरेश पाटोळे, पोलीस हवालदार रवींद्र हांगे, पोलीस शिपाई कोळेकर यांनी सदर घटनेचा पंचनामा केला। बिले यांचा मृतदेह शव विच्छेदनासाठी सांगोला ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला। गाव कामगार तलाठी दनवडे यांनी ही सदर घटनेचा पंचनामा केला आहे। धनगर समाजाचे 9 जण 9 तारखेपासून आमरण उपोषणाला बसले आहेत। त्या सर्वच कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार भारत भालके यांनी भेट दिली। त्यावेळेस सर्वच उपोषणकर्त्यांची विचारपूस करून त्यांच्या तब्येतीची आणि काळजीची विचारपूस करण्यात आली। यानंतर आंदोलनकर्ते नगर आरक्षण कृती समितीचे समन्वयक पांडुरंग अण्णा मेरगळ यांनी विजयसिंह मोहिते पाटील, विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार भारत भालके यांना आपल्या समाजाच्या आरक्षणासंदर्भातची माहिती दिली आणि कशा पद्धतीने आरक्षण आम्हाला मिळावं, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश धनगर समाजाच्या
एससी मध्ये असून महाराष्ट्रात तो ओबीसी भटके विमुक्तीमध्ये का? आम्ही 9 जण आमरण उपोषणाला बसलो आहे. त्याचप्रमाणे अनेक भटक्या समाजातील जाती वडार कैकडी समाजाला कर्नाटक आंध्रमध्ये एससी मध्ये असताना महाराष्ट्रात काही ठिकाणी ओबीसी एनटी मध्ये काही ठिकाणी भटक्या विमुक्ती जाती आहेत असं का? अशा प्रकारे धनगर समाजात भारतात काय देशात कुठेच नाही. धनगरांना हिंदीत धनगड म्हटलं जातं आणि ही शब्दांची खेळ करून फसवणूक केली जाते असा त्यांनी सवाल केला. एसटीचा दाखला मिळून आमच्या समाजाची मागणी पूर्ण व्हावी, जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही असा पवित्रा घेतला. चांगल्या कामासाठी मुहूर्त शोधण्याची गरज नसते. विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला लागलीच सुरुवात करावी. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि अभ्यासातील सातत्याने स्पर्धा परीक्षेत यश मिळवावे असे आवाहन पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दयानंद गावडे यांनी विद्यार्थ्यांना केले. ते पंढरपूर येथील डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील स्वायत्त महाविद्यालयातील कार्यक्रमात विद्यार्थ्यांसमोर मार्गदर्शन करत असणाऱ्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक महसूल आणि वन विभागाचे अव्वल सचिव आनंद माळी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक भोईटे उपस्थित होते. डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आणि करिअर गायडन्स सेलचे उद्घाटन मोठ्या थाटात करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरीक्षक दयानंद गावडे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी स्पर्धा परीक्षाविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून व प्रबळ इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास बाळगून सातत्यपूर्ण अभ्यास केल्यास स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळते. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मुहूर्त पाहण्याची गरज नाही. चांगल्या कामासाठी मुळातच मुहूर्त पाहण्याची गरज नसते. पळवाटा शोधणारी माणसे नेहमीच आपल्या जीवनात अयशस्वी होतात. पूर परिस्थितीने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना संपूर्ण राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू आहे. पूर परिस्थिती ओढावलेल्या गावापैकी अजूनही अशी काही गावे आहेत की त्या गावापर्यंत शासकीय अथवा खासगी अशी कोणत्याच प्रकारची मदत आजपर्यंत पोहोचलेली नाही. सुखवाडी तालुका पुलस जिल्हा सांगली या गावाचा पूर आल्यापासून ते आजपर्यंत पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे. आजपर्यंत या गावात जाऊन त्यांना मदत करण्याचे कुणीच धाडस केलेले नव्हते. परंतु नंदेश्वर येथील आकाश डांगे, सुभाष खंडेकर, हनुमंत मोटे, अण्णासाहेब पाटील, अमोल सौदागर, सोमनाथ कटारे, विक्रम कांबळे या ध्येयवेड्या युवकांनी ज्या वाटेवर पाय ठेवण्यास गुडघ्या इतका पाय चिखलात रुतत होता अशा वाटेवरून चक्क 3 किलोमीटरचा प्रवास पार करत सुखवाडी या गावात जाऊन मदत केल्याने सुखवाडीचे ग्रामस्थ अक्षरशः गहिवरून गेले. पूरग्रस्तांना सर्व स्तरातून मदत होत असल्याने नंदेश्वर तालुका मंगळवाड्यातील ग्रामस्थांनी मदती करण्याचे ठरविले. यानुसार गावातील केळी, बिस्किट, फरसाणा, सफरचंद, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या असे एक वाहन भरून साहित्य जमा केले. जमा केलेले साहित्य इतरत्र कोणाकडे न देता स्वतः जाऊन पूरग्रस्तांना देण्याची विचार काही युवकांनी केला. नंदेश्वर येथील दादा डांगे हा युवक सांगली जिल्ह्यात पोलीस दलात कार्यरत आहे. या युवकाशी संपर्क साधत आतापर्यंत कसलीही मदत न पोहोचलेल्या सुखवाडी गावात जमा केलेले साहित्य देण्यासाठी पोहोचले. पण सुखवाडी गावापासून अलीकडे 3 किलोमीटरपासून पुढे गाडी नेणे अशक्य होते. पण आपण आणलेले मदतीचे साहित्य कसल्याही परिस्थितीत पूरग्रस्तांना देण्याच्या इराद्यावर युवक ठाम होते. केलेल्या निश्चयाप्रमाणे वाटेच्या दोन्ही बाजूला ऊस वाटेवर पाय ठेवला तर गुडघ्यापर्यंत रुतला जात होता. अशा वाटेवरून चक्क 3 किलोमीटरपर्यंत अडथळ्याची शर्यत पार करत या युवकांनी सुखवाडी गाव गाठले. ज्या माणसांची आपली कसली ओळख नसताना एवढ्या अडचणीतून कस आपल्यासाठी काहीतरी मदत घेऊन आलेले आहेत हे पाहून सुखवाडीच्या ग्रामस्थांना अक्षरशः गहिवरून आले. तालुका मंगळवड राहणार नंदेश्वर या गावावरून इकडं आलोय. मदत काय केळी बॉक्स, बिस्किट अशी मदत, मेडिसिन, पाण्याच्या बाटल्या घेऊन आलोय. पण इथल्या लोकांची अशी गैरसोय झाली की इथपर्यंत कोणी येऊन झिरो ग्राउंड लेवलला कोणी पोहोचलंच नाही. मधली लोक स्टोरेज करायला लागली, मध्ये जेवायला लागली. इथल्या लोकांना, स्थानिक लोकांना काही भेटत नाही अशी व्यवस्था ही लोकांची अशी व्यवस्था आहे. इथं जनावरं मृत्यूमुखी पडलेली आहे अशी, इथं पाण्यात जायची रोगराई यांना पसरणार आहे, दुर्गंधी यांना, औषधी नाही ती काय, फवारणी नाही, पाणी ओसरले आता सध्या.
अशी अडचण आहे त्या मामा, तुमची अडचण काय सांगा एवढे जेवण मिळत नाही मिळालेलं आहे. शासकीय मदत जी ऐकलंय कुठल्याही प्रकारची आम्हाला इथे मिळालेली नाही. शासकीय मदत बोट मिळाली नाही, पाणी नाही, जनावरांची मिळालेली नाही. तुम्हाला वैरण मिळाली नाही, एनडीआरएफ चिठ्ठी मिळाली नाही, एनडीआरएफ मिळाली नाही, अजिबात आली नाही. पोलीस खात्याची कोणी नाही. एवढं दुर्दैव आहे महाराष्ट्र शासनाचं, इथला ग्रामसेवक नाही, तलाठी नाही, जिल्हाधिकारी विजिट नाही, सगळी माणसं बाहेर काढलेली आहे. हा बोलणारा खरा माणूस बोला. या गावातली जी सर्व माणसं आहेत ही आमच्या गावातल्या सर्व माणसांनी एकमेकाला सहकार्य करून पेट्रोल डिझेल डिझेलची सोय बाहेरल्या लोकांकडून करून आम्ही लोक बाहेर काढलेत. कुठलीही प्रशासकीय यंत्रणा आमच्यापर्यंत पोहोचली नाही. आणि एवढं या गावाचा हाल झाली की कुठलाही नेता प्रशासकीय अधिकारी इथं पोहोचलेला नाही. आज एवढं हे दुर्दैव आहे की जनावर पाक नरडेला पाणी लागलं होतं तरी सकाळी इथं कोण आलेलं नाही. एवढं आणि कुठली मदत किंवा काय ह्या आमच्या गावाला आजपर्यंत काय पोहोचली नाही, अजून पण पोहोचली पण नाही. आणि ही आलेली पहिलीच मदत आहे. आणि काल एक साताऱ्याची मदत आली, त्यांनी खाऊ वगैरे साहित्य वगैरे जेवण वगैरे दिलेलं आहे. त्यापासून 4 दिवस झाले सर्व गाव असं उपाशी बसलेलं आहे. कालच्यापासून साताऱ्याचे बाहेरचे लोक येऊन धान्य वगैरे जेवण वगैरे पोच करत आहेत. आज 2रा दिवस आहे. आणि आमच्या आम्ही तुम्ही इथं आल्याबद्दल आमच्या गाव गावकऱ्यांच्या वतीनं तुमचा आम्ही आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद. सांभाळून घ्या. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. सांगवी येथे नदीत बुडून 2 शेतमजुरांचा मृत्यू. क्रेनचे बकेट तुटून 1चा मृत्यू. जुन्या घराचे छत कोसळून वृद्धाचा मृत्यू. पंढरपूर येथील धनगर उपोषणकर्त्यांना अनेक मंत्री व आमदार यांची भेट. 5व्या दिवशी उपोषणकर्त्यांची प्रकृती गंभीर. चांगल्या कामासाठी मुहूर्त कशाला, दयानंद गावडे यांचा सवाल. आणि नंदेश्वरच्या युवकाने केली सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना गावात जाऊन केली मदत. हे होतं आजचं बातमीपत्र. पुन्हा भेटू एका नवीन बातमीपत्रासोबत. नमस्कार.